डाएटचे क्रॅश कोर्स किंवा वाटेल त्या मार्गानं डाएट करण्याऐवजी फक्त जिभेवर थोडंसं नियंत्रण ठेवलं तर बारीक होणं नक्की शक्य आहे. मुंबईतल्या नॅनीनं ते करून दाखवलंय. नॅनीनं 1.5 वर्षात तब्बल 100 किलो वजन कमी केलंय. पाहूया 160 किलो वजन असलेली नॅनी 60 किलोंची कशी झाली याचा हा भन्नाट रिपोर्ट. 160 किलोवरून 60 किलो तब्बल 100 किलोंनी घटवलं वजन. 18 महिन्यात करून दाखवलं. फोटोत दिसणाऱ्या या दोन व्यक्ती एकच आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. मुंबईत राहणारी नैनी सितलवाड लहानपणापासूनच सर्वसामान्य मुलींसारखीच होती, पण 13-14 वर्षांची झाल्यावर तिला जंक फूडचं व्यसन लागलं आणि पाहता पाहता तिच्या शरीराचा अगदी फुगा झाला. नैनीला लहानपणापासूनच स्थूलतेसंदर्भातला कुठलाच आजार नव्हता किंवा तिच्या कुटुंबियांमध्ये तशी अनुवंशिकताही नव्हती. नैनीचं वजन वाढण्यासाठी कारणीभूत होतं ते जंक फूड. जंक फूडचं प्रेम एवढं वाढलं की 15 वर्षांची असताना नैनी तब्बल 95 किलोंची होती. स्कूल के कॅन्टीन जंक फूड तुरंत बटाटा वडा वेफर समोसा आज भी वो ही है. इट्स वेरी सैड. उसकी कैलोरी कितनी ज्यादा है उसकी आदत हो गई मुझे. फिर 4:30 बजे वापस जंक फूड. पागलपन था ये और एक हवस हो गई जंक फूड की. नैनीचं वय जसं वाढत गेलं तसं तिचं वजनही वाढत गेलं. 25 वर्षांची होईपर्यंत नैनी तब्बल 160 किलोंची झाली होती. या वजनदार शरीरामुळे तिला शिक्षण सोडावं लागलं. ती कॉलेजमधल्या बाकांवर बसू शकायची नाही. बस रिक्षामध्ये तिला बसता यायचं नाही. विविध आजार तिच्या शरीरात शिरले. केस गळायला लागले. मासिक पाळीच्या अडचणी येऊ लागल्या. शरीर सतत आळसावलेलं असायचं. पाठदुखी पोटदुखी पाय दुखणं हे तर नेहमीचंच झालं होतं. अखेर नैनीला या वजनाचा कंटाळा आला. जगणं असह्य झाल्यावर तिनं वजन कमी करायचं ठरवलं. बॅरियाटिक सर्जरी किंवा लायपोसेक्शनच्या मदतीनं वजन कमी करायचं नाही असं नैनीने ठरवलं. ज्या खाण्यामुळे वजन वाढलं त्या खाण्यातच बदल करायचा आणि वजन कमी करायचं असा निश्चय नैनीनं केला. तब्बल 18 महिने त्यासाठी कसोशीनं प्रयत्न केले आणि 1.5 वर्षात नैनीनं तब्बल 100 किलो वजन कमी केलं. अर्थात हे सगळं करताना बऱ्याच अडचणी आल्या, पण नैनीनं जिद्द कायम ठेवली. बऱ्याच वेळा लोकांनी तिची चेष्टा केली, पण नैनी सगळ्याला पुरून उरली. विशेष म्हणजे वजन कमी केल्यानंतर नैनीनं न्यूट्रिशन संदर्भात कोर्सही केला. आता ती न्यूट्रिशनिस्ट अर्थात आहार तज्ज्ञ आहे. आता ती इतरांनाही वजन कमी करण्यासाठी मार्गदर्शन करते. नैनीची ही गोष्ट वजनदार लोकांसाठी प्रेरणा देणारी आहे. तिनं त्यासाठी काही टिप्सही दिल्यात. लोकल फूड सीजनल फूड वो तो बहुत इम्पॉर्टंट है. सब्जियां सब्जियां से बनाओ. ओके घी बंद मत कीजिए. गाय का घी हर बार आप क्वालिटी देखिए मोर देन क्वांटिटी. ओके 3 meals a day is enough. कोई भी आदमी के लिए 2 main meals lunch और breakfast. Dinner slightly light. और उसमें बहुत फर्क हो जाता है. मसाला का भरपूर यूज. ओके आपका हल्दी आपका अदरक आपकी लाल मिर्ची वो स्वादिष्ट फूड बनाता है. नमक मत कम कीजिए. नमक की क्वालिटी बदलिए. सिंधाला नमक सी सॉल्ट रॉक सॉल्ट क्वालिटी इज मोर इम्पॉर्टेंट. गेहूँ राइस कम क्वांटिटी में. एक्स्ट्रा प्रोटीन भी नहीं बिकॉज कोई भी चीज़ अदर देन सब्जियाँ आप बढ़ाओ और आप अपना वजन देखो कैसे कम होता है. डाइट मीन्स डे टू डे फूड. ये फूड इंडस्ट्री बहुत बड़ी है. ग्लूटेन मिल्क बंद करो बिल्कुल नहीं. सुबह उठ के एक फ्रूट ले लीजिए एक ग्लास दूध ले लीजिए. ओके एटलीस्ट फुल हो जाओगे. आप चाय कॉफी जो डालते हैं शक्कर बंद कर दीजिए. शक्कर सिर्फ ओबेसिटी को नहीं बढ़ाता है पर कैंसर के सेल्स को भी बढ़ाता है. ओके बीच में भूख लगे तो एक फल ले लीजिए.
फल नहीं लेना है तो थोड़े सिंग दाने ले लीजिए. यू डोंट हैव टू टेक बादाम और वॉलनट्स, यू नो, अपनी पीनट्स आर इनफ. ओके, फिर दो सब्जी रोटी, वो टाइम नहीं हो बनाने का तो सुबह चावल ले लो, दाल डाल दो उसमें, और सब वेजिटेबल्स डाल दो. वेजिटेबल खिचड़ी जैसा होगा, कंप्लीट मील हो गया. बाय चांस खाना नहीं लिया हो, टाइम ही नहीं मिला हो, तो इडली सांभर मंगा दीजिए, क्या प्रॉब्लम है उसमें. ओके, एक सैंडविच खा लीजिए, वेजिटेबल सैंडविच, वो भी कर सकते हो आप. 160 किलो वरून 60 किलो पर्यंतचा हा प्रवास सोपा मुळीच नव्हता, पण जिद्द आणि जिभेवर नियंत्रण असेल तर फॅट टू फिट होणं नक्की शक्य आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.